नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सध्या महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचा प्रभाव म्हणावा तितका कमी होताना दिसत नाही आहे, म्हणूनच आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबियांनी आपल्या सगळ्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आपण काळजी घेतली तरच आपल्या आजूबाजूचा परिसर कोरोनामुक्त व्हायला निश्चितपणे मदत होईल। आपण काळजी घेतच असाल, जर का घेत नसाल तर अधिक काळजी घ्या। आणि आता इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आमच्या विविध ठिकाणच्या जिल्हा प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहणार आहोत। पहिल्यांदा जाऊयात गडचिरोलीला, कारण गडचिरोलीसह दंडकारण्यामध्ये माओवादी चळवळीची पीछेहाट झाल्याचं स्वतःच माओवाद्यांनी मान्य केलं आहे। शहीद सप्ताहाच्या निमित्तानं माओवाद्यांनी विविध ठिकाणी काही पत्रकं लावली आहेत, तसंच बॅनरही लावले आहेत। या बॅनर आणि पत्रकांमधून अनेक नक्षल्यांचा गेल्या काही काळात चकमकीच्या दरम्यान तर अनेकांचा विविध आजारात मृत्यू झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे। 28 जुलैपासून या नक्षल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जंगलातील सुरक्षा दलं ही अधिक आक्रमक झाल्यानं आणि आक्रमक अभियान राबवल्यानं माओवाद्यांची काहीशी पीछेहाट झाली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। बंदुकीच्या नळीपासून क्रांती घडवण्यासाठी सुरू झालेली नक्षलवादी चळवळ आता भाकपा माओवादी संघटनेपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। आपण जर गेल्या अनेक वर्षातला माओवादी संघटनेचा प्रवास बघितला तर माओवाद्यांना सुरक्षा दलांकडून मोठे हादरे बसलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारू मजुमदार हा जो नक्षलवादी संघटनेचा जनक होता देशातल्या, त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी जुलै 28 ते ऑगस्ट 3 पर्यंत शहीद सप्ताह साजरा करतात। आणि त्या पार्श्वभूमीवर माओवादी वर्षभरात झालेल्या माओवाद्यांच्या संघटनेमध्ये जे नुकसान आहे त्यामध्ये शहीद झा त्यांचे ठार झालेले जे माओवादी असतात त्यांचा उल्लेख करतात। त्यावेळेसुद्धा माओवाद्यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये गेल्या वर्षभरात 50 पेक्षा जास्त माओवादी हे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले याचा उल्लेख माओवाद्यांनी केलेला आहे। आपण जर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं या पत्रकामध्ये रमन्नाचा उल्लेख केलेला आहे। माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सचिव असलेला राहुल श्रीनिवास उर्फ रमन्ना ज्याच्यावर 1 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस होतं, 100 पेक्षा जास्त सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूचा मास्टर माइंड रमन्ना, गेल्या वर्षी डिसेंबर 7 मध्ये आजाराने मृत्यू पावला होता। या रमन्नाचा विशेष उल्लेख करून यामुळे किती नुकसान झालेलं आहे मोठं त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांच्या संघटनेमध्ये पश्चिम सब झोनलमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो, त्यामधले सृजनाक्का ही जहाल माओवादी तिचा गेल्या महिन्यात चकमकीत मृत्यू झाला होता। सृजनाक्का ठार होणं हे गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी संघटनेसाठी किती मोठं नुकसान आहे याचा विशेष त्यांनी उल्लेख केलेला आहे। आता येणाऱ्या 28 जुलैपासून जो शहीद सप्ताह माओवाद्यांचा सुरू होत आहे तो पाळण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे। आणि उल्लेखनीय म्हणजे ह्या ज्या चकमकीच्या घटना आहेत त्याबद्दल त्यांनी सुरक्षा दलांवर पोलिसांवर आरोप केलेले आहेत की खोट्या चकमकीत दंडकारण्यामध्ये या माओवादी कॅडरला ठार करण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या 28 जुलैपासूनचा जो माओवाद्यांचा शहीद सप्ताह आहे हा सुरक्षा दलांसाठी एक मोठा आव्हानात्मक ठरणार आहे आणि आतापासूनच त्या संदर्भात माओवाद्यांनी पत्रकबाजी सुरू केलेली आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।